आव्हान द्यायचं म्हणजे वाघाचं काळीज लागतं, असा वाघाचं काळीज असलेला हा नेता, हा तुमचा आमदार होता, तुमचा नेता होता आणि आम्हाला त्याचा कार्यकर्ता म्हणून अभिमान होता। नानांच्या बरोबर चर्चा करताना त्यांनी सांगितलं, माझी पवार साहेबांच्या पक्षातून निवडणूक लढवण्याची मनापासूनची इच्छा आहे, माझा हा मतदारसंघामधला हा शेतकरी वर्ग, सर्वसामान्य गरीब वर्ग, सर्वसामान्य कष्टकरी वर्ग याच्या हृदयामध्ये शरद पवार आहेत आणि या भारत नावाच्या हृदयामध्ये सुद्धा शरद पवारच आहेत। माझी फक्त एकच अडचण आहे, मी या सार्वजनिक व्यासपीठावर सांगू शकत नाही, परंतु ती अडचण म्हणजे माझ्या कारखान्याचा प्रश्न सुटला पाहिजे, माझा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, याच्याकरता जी अडचण जी आहे, ही अडचण सुटली की मग माझा विषय संपला, एवढं फक्त साहेबाच्या कानावर घाला, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळावर चिन्हावर मी निवडणूक लढवायला तयार आहे। आणि त्या ठिकाणी नानांच्या समोर त्या ठिकाणी पवार साहेबांना फोन लावला, पहिला दुसरा फोन अजितदादांना लावला, कारण तो साहेबांनी लावायला सांगितला होता। आणि दुसऱ्या दिवशी जी काही चर्चा व्हायची ती झाली, सगळी चर्चा काही तुम्हाला इथं सांगण्यासारखी नाही, परंतु अत्यंत महत्वाची चर्चा झाली आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी नानांचा प्रवेश निश्चित होऊन या भागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार, काँग्रेस राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून नाना आपले त्या ठिकाणी निवडणुकीला उभे राहिले। आणि आपण देखील धनशक्तीच्या विरोधामध्ये, दोन्ही बाजूंनी धनशक्ती असताना सुद्धा आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक चणचण असताना सुद्धा तुम्हा सर्व शेतकऱ्यांच्या जीवावर, तुम्हा कष्टकऱ्यांच्या जीवावर, या सर्वसामान्य तरुणांच्या जीवावर कुठल्याही निवडणुकीमध्ये पैशाच्या एवढा मोठा पाऊस पडत असताना सुद्धा या सर्वसामान्य मतदारांनी नानांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं। पंढरपूरमध्ये काय होतंय, शहरात काय होतंय, हा प्रश्न पवार साहेबांना सुद्धा पडला होता, परंतु त्या शहरामध्ये सुद्धा नानांनी आघाडी घेतली। अशा पद्धतीचं गोर गरिबांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलेला हा नेता तुमच्या आमच्यामध्ये नाही, याच्यावर खरं तर विश्वासच बसत नाही। परंतु जे देवाच्या मनात आलं त्याला आपण काहीच करू शकत नाही, परंतु त्यांचं राहिलेलं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे। आज महाविकास आघाडीचं सरकार आहे, तीन पक्ष एकत्र आहेत, खरं तर हे तीन पक्ष आता सहकार मंत्री साहेब या ठिकाणी आहेत। जर तीन पक्ष, काल परवाच आमची एक चर्चा चाललेली होती, तीन पक्ष जर एकत्र असताना उद्याच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागल्या तर देवेंद्र फडणवीस सुद्धा निवडणूक जिंकू शकत नाही। त्यामुळं निवडणूक लागली तर विजय आपलाच आहे, आता उमेदवारीचा प्रश्न आहे। अखिल राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या या ठिकाणी शिवसेना पण इथं बसलेली आहे। सन्माननीय सहकार मंत्री महोदय, आदरणीय पवार साहेबांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आहेत, भगिनी दादाच्या रूपामध्ये आम्ही सगळेजण नानांना पाहतोय, तो विचार पक्षाच्या पातळीवर होऊन त्याच्या संदर्भातला निर्णय घेऊन टाका म्हणजे आम्ही सगळे कामाला लागायला मोकळे झालो। आपलं प्रत्येकाचं मत म्हणजे स्वर्गीय नानांना श्रद्धांजली असताना आणि त्या कुटुंबामध्ये आज नानांना जे काही सगळ्या कष्टा खाल्ल्या मला चांगलं माहित आहे। त्या ठिकाणी लतीफ तांबोळी साक्षीदार आहे, त्याला त्या कारखान्याच्या संदर्भामध्ये अक्षरशः नानांनी 7-8 महिने इतकं मनाला लावून घेतलेलं होतं, ते सांगण्यासारखं नाही आहे। प्रत्येक वेळेला त्यांनी फोन करायचा, दादांना एकदा भेटा, पवार साहेबांना भेटा, लतीफ तांबोळी आम्ही सगळ्यांनी जायचं आणि दादांना आणि साहेबांना सांगायचं की काही करा, किती अडचण असू द्या, पण कारखान्याचा विषय एकदा मार्गी लावा। नानाचा तेवढाच एक विषय आहे, ते अक्षरशः अशा स्टेजला गेले होते की आता मी मंत्रालयातच येणार नाही, जोपर्यंत हे माझा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मंत्रालयात येणार नाही, अशा परिस्थितीत गेले होते। अजितदादांनी फोन लावला, लतीफ तांबोळीच्या समोर फोन लावला, लतीफ तांबोळी मीच दोघच होतो त्या ठिकाणी, एका कागदाच्या चिठ्ठीवर लिहिलं की नाना फार नाराज झालेले, त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलंय की आता जर हे जर विषय मार्गी लागत नसेल तर मी काही इथं पाऊल ठेवणार नाही। आणि मग दादाने पुन्हा नानांना फोन लावला आणि सांगितलं की असं खचून जाऊ नका, प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतः पवार साहेब, जयंत पाटील साहेब, बाकीचे सर्व आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत, निश्चितपणे कारखान्याचा प्रश्न मार्गीला लागेल। आणि तो लागला, मला चांगलं आठवत आहे, याच कामाच्या निमित्तानं त्या जी आर मध्ये सातत्यानं काहीतरी त्रुटी राहायची, पहिला जी आर काढला, त्या सहकार विभागाच्या काही सेक्रेटरीच्या चुका असतील, कुणाच्या असतील, सहकार मंत्री या ठिकाणी आहेत त्यांना सगळं माहित आहे, परंतु त्याच्याकरता पुन्हा थांबायला लागायचं। एक दिवस जे शेवटचं जेवण असेल कदाचित नानांचं, मी होतो, नाना धनंजय महाडिक होते, संग्राम थोपटे होते, डॉक्टर कल्याणराव काळे, असे आम्ही
एकत्र जेवायला होतो। मला चांगलं आठवतं माझा आज माझं मन असं दाटून येतंय की त्याच्यानंतर नानांची भेट झाली ती थेट अंत्यविधीलाच झाली। आणि एवढा तंदुरुस्त माणूस हा पहिलवान माणूस असा गेला कसा हा मोठा प्रश्न पडला। वाटत होतं नानाकडे बघितल्यानंतर की त्यांना आजार आहेत, कधी कधी लोक सांगायचे की त्यांना किडनीचा आजार आहे, अमुक आजार आहे, वाटायचं नाही चेहऱ्याकडे बघून। एकदम फ्रेश असलेला माणूस, रांगणागडे असा पहिलवान माणूस, कधी वाटलं नाही की याला कधीतरी अकाली निधन होईल। एकत्र जेवण केलं आम्ही आणि त्यावेळेस वाटलं नव्हतं की 15-3 आठवड्यामध्ये किंवा महिन्याभरामध्ये हा माणूस आपल्यात असणार नाहीये। परंतु जे घडायचं ते घडून गेलं। आता शेवटी आपण समाजकारणात राजकारणात आहोत। आज भगीरथ या ठिकाणी त्याला साथ देणारी ही सर्व स्टेजवर बसलेली आणि आपण सर्व या ठिकाणची जनता त्याच्या त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहात। भविष्य काळातही अशाच पद्धतीची साथ आपण सर्वांकडून अपेक्षित आहे। जिल्ह्याचा कार्यकारी अध्यक्ष काकासाठी अध्यक्ष आहेत या ठिकाणी, सर्वजण आम्ही नेते मंडळी जे आहेत आम्ही या ठिकाणी येऊ भाषण करू। परंतु या भगीरथ आणि त्यांच्या कुटुंबाला, नानांच्या कुटुंबाला आपण सांभाळून घेण्याचं काम आपल्यालाच करायचं आहे अशा पद्धतीची एक अपेक्षा व्यक्त करतो। नानांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या जयंतीला अभिवादन करून भविष्यामध्ये आदरणीय पवारसाहेब अजितदादा या तालुक्याकडं या मतदारसंघाकडं पालकत्वाच्या भावनेनं पाहतील अशा पद्धतीची ग्वाही देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।